Good morning, students. I hope all of you are fine along with your family members. We are in such a situation, so we do not know when the school will reopen. But today onwards, we are starting our online classes. I hope you have enjoyed few days of holidays. Now, this is a very important year for you to study well. Now that you are in standard 10th, you have to work very hard. I am sure you have got your textbooks. Today, I am going to teach you the Marathi poem, Santavani Part 1. Now, before the Santavani, that is the poem number 2, you have poem number 1, Tu Buddhi De. ही कविता तुम्हाला परीक्षेला विचारली जाणार नाही, ते एक प्रार्थना गीत आहे आणि ते प्रार्थना गीत सुद्धा तुम्हाला पाठवलं जाणार आहे, ते तुम्ही ऐकायचं आहे. तर आता ह्या संतवाणी पार्ट 1 मध्ये, लास्ट इयर यू हॅव स्टडीड संतवाणी इन 9th स्टँडर्ड, त्यामध्ये तुम्ही संत तुकारामाविषयी ऐकलेलं आहे. संत तुकाराम विठ्ठलाच्या दर्शनासाठी किती आतुर झालेले, ती कविता होती भेटी लागी जीवा. तुम्हाला आठवते, गेल्या वर्षी तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. परंतु ह्यावर्षी आपण संतवाणीमध्ये संत नामदेवाने लिहिलेला अभंग पाहणार आहोत. अंकिला मी दास तुझा ह्या प्रस्तावनेमध्ये पहिला शब्द दिलेला आहे वारकरी. आता मला वाटते तुमच्याकडे पुस्तकं आहेत, तुम्ही पुस्तकं उघडायची आहेत आणि पुस्तकामध्ये बघायचं आहे. तर प्रस्तावनेमध्ये पहिला शब्द दिलेला आहे वारकरी. तर वारकरी म्हणजे पिलग्रिम्स, पीपल हू व्हिजिट द होली प्लेसेस. हिंदू लोकांसाठी देहू, काशी आणि पंढरपूर ही पवित्र स्थळे आहेत आणि ही लोक या ठिकाणी नेहमी भेटी देत असतात, भेट देत असतात. आता वारकरी म्हणजे काय? तर वारकरी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पिलग्रिम्स, तर वारकरी नेहमी पंढरपूरला चालत जात असतात. कोणत्याही प्रकारचे वातावरण असो, जसा पाऊस किंवा पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, तरीसुद्धा ते लोक पंढरपूरला चालत जातात, त्यांनाच आपण वारकरी असं म्हटलेलं आहे. आता संत नामदेवांनी हा लिहिलेला अभंग आहे. तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्र हा संतांचे राज्य म्हटलं जाते. महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेले, जसे संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत रामदास असे अनेक संत होऊन गेलेले आहेत आणि ह्या संतापैकी एक आहे संत नामदेव. त्याची कविता आपण आज पाहणार आहोत आणि कविता आहे अंकिला मी दास तुझा. आता अभंग म्हणजे काय? तर अभंग म्हणजे कधी भंग न होणारे, नेहमी किंवा सतत चालू राहणारे. तर ह्या अभंगामध्ये संत नामदेवांनीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत वापरून आपल्याला त्यांची देवाविषयी असलेली ओढ ह्या कवितेमध्ये त्यांनी प्रकट केलेली आहे किंवा सांगितलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळे दृष्टांत वापरलेले आहेत. जशी माता, माता म्हणजे आई, पक्षी, हरिण, गाय, ह्या सगळ्यांचा वापर करून त्यांनी ह्या कवितेमध्ये आपली देवाबद्दल असलेली ओढ व्यक्त केलेली आहे. आता तुमच्याकडे पुस्तकं आहेत, सगळ्यांनी पुस्तकं उघडायची आहेत. मी 2-2 ओळी वाचून तुम्हाला त्याचा अर्थ सांगणार आहे आणि एखाद्या शब्दांचा अर्थ जर तुम्हाला कळला नाही तर तुम्ही तो लिहून घ्यायचा आहे, कारण तुम्हाला हे शब्दार्थ सगळे माहीत असले पाहिजेत. तर चला बघूया, तुम्ही पुस्तकं उघडा आणि पुस्तकामध्ये लक्ष द्या. तर तुम्ही पुस्तकं उघडलेली आहेत, पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे. तर अंकिला मी दास तुझा हा अभंग संत नामदेव महाराज यांनी लिहिला आहे. प्रस्तुत अभंगात संत नामदेव महाराजांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. आता अंकिला म्हणजे काय? शरण येणे. आणि दास म्हणजे सेवक. हां, आपण देवाला नेहमी शरण जात असतो, कारण आपलं जीवन हे देवाच्या हातात असते आणि देव नेहमी आपला सांभाळ करत असतो. तर द अभंगा अंकिला मी दास तुझा इज कंपोज बाय सेंट नामदेव महाराज.
This Abhanga depicts the deep devotion with which Saint Namdev Maharaj remembers Lord Vitthal. Many such examples are summarized in this Abhanga that relate to this deep devotion towards Lord Vitthal. गेल्या वर्षीसुद्धा तुम्ही संत तुकारामाची कविता बघितलेली आहे, भेटी लागी जीवा. त्यामध्ये सुद्धा संत तुकाराम देवाला किंवा विठ्ठलाला भेटण्यासाठी किती आतुर झालेले असतात. त्याप्रमाणे आता अंकिला मी तुझा दास ह्या कवितेमध्ये संत नामदेवांनी वेगवेगळे दृष्टांत म्हणजे एक्झाम्पल्स वापरून ही कविता आपल्याला स्पष्ट करून सांगितलेली आहे. तर पुस्तकामध्ये लक्ष द्या, मी वाचते आहे. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कन वाळू, तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षीनी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे धेनू हंबरत धावे, वनवा लागला सेवनी पाडस चिंतित हरिणी, नामा मने मेघा जैसा विनवितो सातक तैसा. तर अग्नी माझी पडे बाळू. आता अग्नी माझी म्हणजे काय? आगीमध्ये, इन द फायर. पडे बाळू, बाळू म्हणजे बाळ, छोटं बाळ, द स्मॉल चाइल्ड. तर आगीमध्ये जर छोटं बाळ जर पडलं तर माता धावे कनवाळू. कनवाळू म्हणजे दयाळू, मर्सीफुल. माता म्हणजे काय? आई. बाळू म्हणजे छोटं बाळ. तैसा धावे, तैसा म्हणजे त्याचप्रमाणे, लाईकवाईज, त्याचप्रमाणे. तैसा धावे माझी या काजा, काजा म्हणजे कार्य किंवा काम. तर संत नामदेव सांगतात की ज्यावेळी एखादं बाळ जर आगीमध्ये पडलं तर त्याची आई कशी धावत जात असते त्याला वाचवण्यासाठी, त्याप्रमाणे मी सुद्धा तुझ्या भेटीसाठी धावत येत आहे. अंकिला मी दास तुझा, हां, तुला मी शरण येत आहे. आता त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळे दृष्टांत वापरलेले आहेत. आता पहिल्यांदा सांगितलेलं आहे बाळ आणि आई किंवा आई आणि बाळ ह्यांचा संबंध. आता तिसऱ्या कडव्यामध्ये ते म्हणतात की सवेची झेपावे पक्षीने, पिल्ली पडताची धरणी. विठ्ठलाची आळवणी करताना संत नामदेव महाराज म्हणतात, झाडावरील घरट्यात असणारे पक्ष्याचे लहान पिल्लू घरट्यातून बाहेर येऊन उडण्याच्या प्रयत्नात खाली जमिनीवर पडताच त्याची आई ती पक्षीने आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने तत्परतेने झेप घेते, त्याला पुन्हा घरट्यात नेण्यासाठी धडपडते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, तुझ्या या सेवकांसाठी तू असाच धावू नये असं संत नामदेव म्हणतात. जसे एखाद्या छोटं पक्ष्यांचं छोटं पिल्लू जेव्हा झाडावरून खाली पडते तेव्हा त्याची आई लगेच खाली धावते आणि पक्षाला उचलून पुन्हा ती घरट्यामध्ये नेत असते. चौथं कडवं आहे, भुकेले वत्सरावे धेनू हंबरत धावे. आता हुंबरत धावे म्हणजे इथे वत्सरावे म्हणजे वासरू, धेनू म्हणजे गाय, काव. हुंबरत म्हणजे काय? टू लो, टू मेक नॉईस. तर संत नामदेव महाराज अगदी मनापासून विठ्ठलाचा धावा करतात. ते म्हणतात, भुकेने व्याकुळ झालेले वासरू गोठ्यात ओरडत असते, त्याची ती अवस्था सहन न होऊन गाय मोठ्याने हंबरत आपल्या वासराच्या ओढीने त्याच्याजवळ धावत येते. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, तूही माझ्यासाठी धावू नये. तर संत नामदेव सांगतात की गोठ्यामध्ये जेव्हा हे वासरू बांधलेलं असते आणि त्याच्या वासराला जर त्याची आई किंवा गाय दिसली नाही तर ते वासरू आवाज करत असते, हंबरत असते आणि त्याचा आवाज ऐकून गाय नेहमी धावत असते, कारण तिला आपल्या वासराची काय असते, वासराबद्दल प्रेम असते, वासराची चिंता असते, म्हणून ती धावत जाते. पाचवं कडवं आहे, वनवा लागल असे वनी पाडस चिंतित हरिणी. आता वनवा म्हणजे फायर इन द फॉरेस्ट. त्याच्यानंतर वनी, हां, वनी म्हणजे काय? जंगल. पाडस म्हणजे द डीप डिअर, स्मॉल डिअर. आणि चिंतित म्हणजे वरीड. हरणी, हरणी म्हणजे हरिण, द डिअर. ओके, तर इथे संत नामदेव सांगतात,
संत नामदेव श्री विठ्ठलाची मनापासून विनवणी करतात, अगदी व्याकुळ होऊन हरिणीचे उदाहरण ते देत असतात. ते म्हणतात की जंगलात जेव्हा वनवा पसरलेला आहे किंवा आग लागलेली असते, जंगलाला जेव्हा आग लागलेली असते आणि त्यात हरिणीचे पाडस किंवा तिचे पिल्लू अडकलेले असते, अशावेळी त्याची आई म्हणजेच हरिणी आपल्या पाडसाला किंवा पिल्लाला वाचवण्यासाठी खूप चिंतित होते. तुम्हाला सांगितलं चिंतित म्हणजे वरीड, चिंतित होते. त्या पाडसासारखीच माझी अवस्था झाली आहे म्हणून तू माझ्यासाठी धावू नये. संत नामदेव सांगतात की हे पाडस किंवा हरिणाचे जे पिल्लू आहे हे आगीमध्ये सापडलेलं आहे आणि हरिणीला किंवा त्याच्या आईला हरिणाची छोट्या पिल्लाची पुष्कळ अशी चिंता असते. त्याप्रमाणे तू माझी चिंता घे आणि माझ्यासाठी धावू नये. हां, मी तुझ्यासाठी आकुळ झालेलो आहे, व्यतीत झालेलो आहे. शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतात, नामा मने मेघा जैसा विनवितो चातक तैसा. तर नामा म्हणजे नामदेव, नामा म्हणजे नामदेव, मेघा म्हणजे ढग, मेघ ढग, विनवितो म्हणजे काय, रिक्वेस्ट, आणि चातक, चातक एक प्रकारचा पक्षी, अ बर्ड इट इज. असे म्हणतात की हा पक्षी, चातक पक्षी, नेहमी पावसाचा पडणारा पहिला थेंब पिऊन आपली तहान भागवत असतो. म्हणजे पावसाच्या थेंबाची तो वाट बघत असतो. हा पाऊस कधी पडतो आणि माझ्या ओठावर केव्हा पडतो, जिभेवर केव्हा पाऊस पडतो, त्याची ती वाट. आणि सांगतात की हा असं म्हणतात की हा चातक पक्षी आहे, पावसाचा पहिला पाऊस किंवा पाणी पिऊनच तो जगत असतो. तर इथे नामदेव म्हणतात, चातक पक्षी पावसाचा पहिला थेंब पिऊन जगतो, तेच त्याच्यासाठी जीवन असते असे मानले जाते. हाच दृष्टांत देऊन संत नामदेव महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे चातक पक्षी आकाशात जमलेल्या काळ्या काळ्या पाण्याने भरलेल्या ढगांना पाणी परसण्यासाठी विनवणी करतो, त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी तुला विनवित आहे. तर मला वाटते आता तुम्हाला ही कविता समजलेली आहे. तर कवितेचं सारांश सांगायचं झालं तर या जगामध्ये किंवा विश्वामध्ये आपल्या मुलाबाळांपेक्षा मातेला किंवा आईला कोणीच महत्त्वाचं नसते. आपल्या मुलांपुढे मातेला दुसऱ्या सर्व गोष्टी गौण वाटतात. म्हणजे आपलं बाळ तिला प्रत्येक काय वाटते, फार इम्पॉर्टंट किंवा फार महत्त्वाचं वाटत असते. आई आपल्या मुलाच्या सुखातच आपले सुख मानत असते. आई आपल्या अपत्यासाठी किंवा मुलांसाठी काहीही करू शकते. मग ती आई, प्राणी, पशु किंवा पक्षी कोणीही असू द्या. संत नामदेव महाराज सांगतात की आपले बाळ आगीत सापडले तर त्या बाळाची आई व्याकुळ होऊन त्याला आगीतून वाचवण्यासाठी धावून जाते. घरट्यातून पिल्लू जमिनीवर पडले तर पक्षीनी त्यासाठी तत्परतेने जमिनीकडे झेपावते. भुकेल्या वासराला पाहून गाय हंबरून त्याच्याकडे धाव घेते. जंगलातल्या वनव्यात सापडलेल्या पाडसाला वाचवण्यासाठी हरिणी चिंतित होते. त्याचप्रमाणे नामदेवांना वाटते की मी सर्वस्वी तुझा किंवा विठ्ठलाचं काय आहे, अंकिला आहे, तुला मी शरण आलेलो आहे. तेव्हा माझ्या आई म्हणजे विठ्ठला, आता विठ्ठल त्याची आई असं नामदेवांना वाटते की ह्या विठ्ठलाने सुद्धा माझ्याकडे तत्परतेने धावून यावं, मला अगदी जवळ घ्यावं असं संत नामदेवांना वाटत आहे आणि ते त्यांनी ह्या कवितेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. तर तुम्हाला थोडक्यात ही कविता समजलेली आहे मला वाटते. आता पुढचं पान बघूया. तर पान नंबर 3 बघा, प्रश्न दिलेले आहेत आणि शब्दार्थसुद्धा दिलेले आहेत. तर शब्दार्थ जे आहेत ते तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि प्रश्न नंबर 1, 2 आणि 3 ते सुद्धा तुम्ही लिहायचे आहेत मराठीच्या वहीमध्ये. तर पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी दिलेलं आहे, पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा. माता धावून जाते केव्हा, तर आगीत बाळ सापडल्यावर. पृथ्वीवर पक्षिणी झेपावते जेव्हा पिल्लू जमिनीवर पडते. गाय हंबरत धावते भुकेले वासरू पाहिल्यावर. आणि हरिणी चिंतित होते केव्हा, तर जंगलात वनवा लागल्यावर. दुसरा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द. आता माता, मातासाठी कोणता शब्द वापरलेला आहे, कनवाळू किंवा दयाळू.
हरिणीसाठी कोणता शब्द वापरलेला आहे? चिंतित किंवा वरीड. प्रश्न नंबर 3 दिलेला आहे, कोणते लिहा? परमेश्वराचे दास. इथे कोण दास आहेत? तर संत नामदेव. आणि मेघाला विनवणी करणारा कोणता पक्षी आहे? तर चातक पक्षी. हे 3 प्रश्न तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आणि त्याचप्रमाणे निबंधाच्या वहीमध्ये तुम्ही निबंध लिहायचा आहे, माझा आवडता संत. तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, तुम्ही कोणत्याही संताचं एक चित्र लावायचं आहे आणि त्याच्याविषयी थोडक्यात माहिती लिहायची आहे, जवळजवळ 10 ते 15 ओळी. तर निबंध आहे, माझा आवडता संत. कोणताही संत घेतला तरी चालेल, त्याच्या जीवनाविषयी तुम्ही लिहायचं आहे. 10 ते 15 ओळीमध्ये तुमचा निबंध झाला पाहिजे आणि त्याला एक चित्रसुद्धा तुम्ही चिकटवायचं आहे निबंधाच्या वहीमध्ये. तर मला वाटते तुम्हाला ही कविता समजलेली आहे. पुन्हा तुम्ही 2-3 वेळा कविता वाचा आणि हे प्रश्न आणि शब्दार्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. आम्ही शाळा सुरू झाल्यावर बघणार आहोत. सो ऑल द बेस्ट, टेक केअर अँड बी सेफ. ओके, थँक्यू.